नमस्कार मित्रांनो, जय हिंद चॅनल वरती नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करून बाजूचे बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून आमचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। आजच्या दिवशी या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत एका अशा स्टॉक बद्दल ज्या स्टॉकचे रिझल्ट्स आज आले आणि अपेक्षेपेक्षा जबरदस्त रिझल्ट्स आले। 52 वीकच्या हाई वरती स्टॉक आलेला आहे आणि तुफान रिटर्न मित्रांनो या स्टॉकच्या करिअर मधले जबरदस्त रिटर्न्स आजच्या दिवशी रिझल्ट आलेले आहेत आणि हा स्टॉक जबरदस्त ट्रेंडिंग मध्ये होता। स्टॉकचं नाव काय आणि कारण काय हे सर्वपणे अनालिसिस आपण बघणार आहोत, का वाढला किंवा काय आणखी दुसऱ्या काही गोष्टी आहेत, नेक्स्ट टार्गेट किती असेल, या सर्व गोष्टीचं अनालिसिस आपण या व्हिडिओ मध्ये करणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राइब करा आणि स्टॉक मार्केट मध्ये कुठेही वित्तीय गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला घ्या, स्वतः रिसर्च करा, अभ्यास करावा आणि मगच गुंतवणूक करावी। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो। आता सुरुवातीला जाऊया आपण स्टॉक वरती। आता स्टॉकचं बघा आजच्या दिवशी ट्रेंडिंग मध्ये काय राहिला, तर आजच्या दिवशी मित्रांनो स्टॉकचा जो हाय होता या स्टॉकचा 622 आणि लो होता तो 607। जर बघितलं असेल मित्रांनो स्टॉकचं नाव आहे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि ऑलरेडी याच्यावरती मी व्हिडिओ सुद्धा बनवलेला होता, युट्यूब वरती जाऊन बघा याचं नेक्स्ट टार्गेट मी काय दिलं होतं आणि या व्हिडिओ मध्ये सुद्धा याचं नेक्स्ट टार्गेट मी सांगत आहे, 700 रुपयाचं याचं नेक्स्ट टार्गेट असेल। लार्ज कॅप कंपनी आहे मित्रांनो, 5,30,076 कोटीची मार्केट कॅप आहे, 95% अनालिसिस सांगत आहे तुम्ही यामध्ये गुंतवणूक करू शकता। आता फायनान्शियल चार्ट वरती आपण जाणार आहोत, व्हिडिओ लगेच स्किप करू नका। आजच्या दिवशी तेजी येण्याचं कारण काय आहे तर इकडे बघू शकता, SBI झूम्स टू 52 वीक हाय ऑन हायएस्ट एवर PAT इन Q2। मित्रांनो 52 वीकचा हायएस्ट आजच्या दिवशी SBI ने या स्टॉकने टार्गेट अचीव केलं। Q2 चे रिझल्ट मित्रांनो जबरदस्त आलेले आहेत, अपेक्षापेक्षा जास्त मित्रांनो यांचे रिझल्ट चांगले आलेले आहेत आणि 74% यांची ग्रोथ आहे मित्रांनो। नेट प्रॉफिट इयर ऑन इकडे बघू शकता 13,265 कोटीचे क्वार्टरली मित्रांनो जबरदस्त ऐतिहासिक यांची ग्रोथ वाढ झालेली आहे, जवळपास यांच्या रेव्हेन्यू मध्ये प्रॉफिट मध्ये सुद्धा वाढ झालेली आहे आणि हा स्टॉक मित्रांनो आपल्या 52 वीकच्या हायएस्ट वरती आजच्या दिवशी आलेला आहे आणि चार्ट वरती आल्यानंतर इकडे बघू शकता 2022ची आकडेवारी आणि 2021ची आकडेवारी मध्ये तुम्ही बघू शकता टोटल रेव्हेन्यू 2021ला 385,337 कोटी होता, तो 2022चा काय आकडेवारी सांगते तर 406,973.09 कोटीची। नेट इन्कम मध्ये सुद्धा मागील वर्षीपेक्षा या वर्षी कितीतरी पटीने वाढ झालं, 22,405.45 कोटीवरनं 35,373.88 कोटीवरती आकडेवारी गेलेली आहे। म्हणजे ही वाढ जी दिसते आहे ती मित्रांनो जबरदस्त आणि स्टॉक हा वरचेवर दिवसेंदिवस ग्रोथ होताना आपल्याला दिसून येत आहे। जी आकडेवारी आपल्याला दिसते स्क्रीनवरती मित्रांनो त्यावरून स्पष्ट होतं आणि 2022चा डिव्हिडंड 7.10 रुपये इकडे बघू शकता मित्रांनो। कंपनी स्टॉकला गुंतवणूक करण्यासाठी तर चांगले आहेच आणि न्यूज मधून तर आपल्याला आणखी पॉझिटिव्ह रिझल्ट्स जे आलेले आहे SBI चे त्याच्यावरून स्पष्ट होतं की मित्रांनो हा स्टॉक याचे जर बघितलं तर मित्रांनो मोठमोठे तज्ज्ञ जे अभ्यास करतात यांच्या अंदाजे मित्रांनो या स्टॉकचं नेक्स्ट टार्गेट 700 रुपये असेल आणि माझं सुद्धा म्हणणं आहे की हा याचं नेक्स्ट टार्गेट 700 रुपये आहे आणि याच्या अगोदर सुद्धा मित्रांनो हा स्टॉक 500-550 घरामध्ये असताना सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे, तो जाऊन तुम्ही विजिट करा युट्यूब चॅनलवरती, त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी स्पष्टपणे नेक्स्ट टार्गेट दिलं होतं आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा मित्रांनो सांगत आहे की याचे नेक्स्ट टार्गेट 700 असतील। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, 700 म्हणल्या लगेच हा 700 जाणार नाही, मार्केटमध्ये एक करेक्शन आल्यानंतर हा स्टॉक थोडासा रिव्हर्सल येईल आणि परत बॅक बाउन्स होईल हे सुद्धा मी तुम्हाला सांगू इच्छितो। फक्त एक करेक्शन मार्केटमध्ये येऊ द्या, तिकडे तुमचं डिप मध्ये बाईंग बनू शकेल, हाय लेवलला हा स्टॉक थोडासा इग्नोर करा। पण मित्रांनो जरी कोणी या लेवलला बाय केला तर डिप मध्ये बाईंग, बाय ऑन डिप स्ट्रॅटेजी मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगतच असतो, ही गोष्ट परत एकदा लक्षात ठेवावी मित्रांनो। स्टॉक मार्केटमध्ये ज्यावेळेस करेक्शन येईल त्यावेळेस हा स्टॉक तुम्हाला परत एक 570-575 घरामध्ये एक एंट्री घेण्याचा चान्स देईल, त्यावेळेस सुद्धा ही संधी सोडू नका। अदरवाइज मित्रांनो
कंपनी ही लार्ज कॅप कंपनी आहे, पब्लिक सेक्टर बँक आहे आणि भारतातील जबरदस्त पब्लिक सेक्टर मधली स्टेट बँक आहे, ही मोठी बँक आहे आणि गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा चांगली आहे. आणि आतापर्यंत जर याचं मॅक्सिमम चार्ट वरती आपण जाऊया आणि मॅक्सिमम चार्ट काय सांगतो तर मित्रांनो, जवळपास 622.70 आजच्या दिवशी याचा हायेस्ट लागलेला आहे आणि लो आहे तो 13.21 जो जुना लो आहे. आणि मित्रांनो, जवळपास 2562.53% रिटर्न्स या स्टॉकने आतापर्यंत आपल्या इन्व्हेस्टरला दिलेले आहेत. 2020 मित्रांनो आपल्याला मार्च एप्रिल मध्ये सुद्धा मे मध्ये सुद्धा एक संधी होती, 174 रुपयाला हा स्टॉक जाऊन आलेला होता मार्च 2020 एप्रिल आणि 20 मध्ये. मित्रांनो या रेंज मध्ये हा स्टॉक डाऊन साईडला आलेला होता आणि परत एक बॅक बाउन्स मित्रांनो, चांगले रिटर्न्स या स्टॉकने आपल्या इन्व्हेस्टरला दिलेले आहेत. आता होल्डिंग काय सांगतं ते सुद्धा बघूया. प्रमोटरचं होल्डिंग 57.52% जबरदस्त आहे. म्युच्युअल फंडवाल्यांनी इकडे 13.30% होल्डिंग ठेवलंय. अदर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन 12.10% आणि FIIचा डाटा काय सांगतो तर होल्डिंग FIIचं 9.95% आणि तुमच्या माझ्या सारखे सामान्य गुंतवणूकदार 7.13%. आता मित्रांनो, या न्यूज ज्या सांग आकडेवारी बघू शकता तुम्ही, जबरदस्त ट्रेंडिंग मध्ये आजच्या दिवशी स्टॉक होता. नेक्स्ट टार्गेट 700 बनत आहे. पण मित्रांनो, अभ्यास करून केलेली गुंतवणूक ही का फायदेशीर असते तर याच्यासाठी मित्रांनो, असे मल्टीबॅगर स्टॉक मित्रांनो, जबरदस्त लार्ज कॅप स्टॉक जरी असले तरी फंडामेंटली मजबूत असणाऱ्या कंपन्यांमध्ये स्टॉक मध्ये गुंतवणूक केलेली कधीही चांगली, कारण जवळपास जबरदस्त रिटर्न्स देतात. स्टॉक निवडताना चांगले निवडा. लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप तिन्ही मध्ये आपलं होल्डिंग असावं, पण अशा कंपन्या निवडा ज्या अशा रिटर्न सुद्धा चांगल्या देतात. आणि जवळपास एका वर्षामध्ये जर बघितलं तर या स्टॉकचे रिटर्न्स 17.37% रिटर्न्स आहेत मित्रांनो. जवळपास 622 हायेस्ट आणि लो होता तो 425, तरी सुद्धा मित्रांनो 17.5% आसपास रिटर्न्स या स्टॉकने दिलेले आहेत. नेक्स्ट टार्गेट 700 बनत आहे, पण एक करेक्शन आल्यानंतर तुम्ही एंट्री घेऊ शकता. माहिती जर आवडली असेल तर मित्रांनो नक्कीच लाईकचं बटन दाबा, त्यामुळे आम्हाला मोटिवेशन मिळेल. आणि स्टॉक मार्केट गुंतवणूक स्टॉक करत असाल त्यावेळेस मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, स्टॉप लॉसचं सुद्धा पालन करा. स्टॉक निवडताना फंडामेंटली मजबूत स्टॉक निवडा, जेणेकरून आपल्याला चांगला परतावा, चांगले रिटर्न्स मिळत जातील. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुम्हाला सुद्धा डीमॅट ट्रेडिंग अकाउंट ओपन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी 3 ब्रोकरची लिंक देत आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. ऑनलाईन अकाउंट ओपन करता येतं आणि 24 तासात ते ऍक्टिवेट सुद्धा होतं. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद.